पुण्याला इतिहास आहे, पुण्यनगरीला इतिहास आहे. जगातली आणि नव्हे तर पूर्ण विश्वातली पहिली शिक्षिका या पुण्यनगरीमध्ये सावित्रीबाई फुल्यांच्या रूपाने महाराष्ट्राने देशाने पाहिलेली आहे. अशाच एका महिलेबद्दल चिंतन करण्यासाठी आपण आज या ठिकाणी काही वेळ काढलेला आहे. त्यामध्ये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. त्यांच्या भावी जीवनाचे निसटते दर्शन लहानपणी घडू शकते. पा बालपण हे उगवत्या सूर्यबिंबासारखे असते. पुढे प्रगट होणारा प्रखर प्रकाश सौम्यता धारण करून बालपणी नांदत असतो. नाइटिंगेल ऑफ इंडियन सॉन्ग या पदवीने जगाला परिचित असणाऱ्या सरोजिनी नायडू लहानपणापासून काव्यरचनेत रमल्या होत्या. 1300 ओळींचे एक इंग्रजी काव्य त्यांनी लिहिले होते. म्हणजे पहावर का, त्यापूर्वी त्यांनी एक शैक्षणिक विक्रम केला होता. 12 वर्षी मॅट्रिक परीक्षेत मद्रास इलाक्यातून त्या सर्वप्रथम आल्या होत्या. 12 वर्षी आणि मॅट्रिक, एक महिला किती शिकू शकते आणि कशी शिकू शकते याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं ना, या भारताला आणि या राष्ट्राला काही कमी महिलांचे पराक्रम नाही आहे. मैं मेरी झासी नहीं दूंगी म्हणणारी झासीची राणी, अहिल्याबाई होळकर ताराराणी, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, या महिलांचा इतिहास आपल्या देशाला आहे. आपण महिलांचं कर्तृत्व कशातून पाहतो? आई घरात जर शिकलेली असेल तर संपूर्ण कुटुंबाचा विकास कसा करते? आपली आई आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटत असते. ती जर घरात नसते ना, म्हणजे ती पहू शिंदेंची कविता फार चांगली कविता आहे. पा आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, नसली कुठं म्हणजे नाही म्हणवत नाही. ती एक जीवनाची शिदोरी पा, सरतही नाही आणि उरतही नाही. असं आपण का म्हणतो? काय आहे त्यामध्ये? कशा पद्धतीने आपण या गोष्टींचा विचार करतो ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर प्रत्येक महिलेला जाणीव करून दिली पाहिजे की कर्तृत्ववान महिलांचा इतिहास जवळून बघ, जाणून घे, समजून घे, उमजून घे आणि तशा प्रकारे बनण्याचा प्रयत्न कर. कोणासारखं कधी बनू नका, पण स्वतःला सिद्ध करायला कमी पडू नका. कसं बनायचं कोणासारखं, का बनायचं कोणासारखं, काय होतं माहिती का? आपण कोणासारखं जेव्हा बनायला जातो ना, तेव्हा जे बनणार आहे ते पण बनत नाही. मग आपलं कर्तृत्व लयास जातं. म्हणजे आपल्याला जे बनायचं आहे तेही आपण बनत नाही आणि जे बनणार असतो तेही बनू शकत नाही. म्हणून एक लक्षात घ्या या ठिकाणी, आपण कोणाचं चरित्र आज अभ्यासतोय? आपण आज त्या महिलेचं चरित्र अभ्यासतोय जिने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःची वाट निर्माण केली. आणि मग पहा बरं का, 12 वर्षी मॅट्रिक परीक्षेत मद्रास इलाख्यामध्ये पूर्ण प्रथम आल्या. त्यांनी इंग्रजी ही भाषा मातृभाषेप्रमाणे जवळची वाटली, कारण त्याची त्यांनी साधना केली, आराधना केली. 3 महिन्यामध्ये इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला त्या गेल्या नाही. ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नाही. तशा प्रकारे जीवनामध्ये त्यांनी तपश्चरण केलं, अध्ययन केलं, अध्यापन केलं आणि मग समाजासाठी त्या उभ्या राहिल्या. त्यांनी सांगितलं पा, वडील त्यांचे अघोरनाथ चट्टोपाध्याय हे हैदराबादच्या निजाम कॉलेजचे प्राचार्य होते. एनडी बरो विद्यापीठाचे ते DSC होते. सदैव संशोधनात मरममान असणारा शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखत. प्रफुल्लचंद्र रॉय हे त्यांचे निकटवर्ती होते. प्राचार्य चट्टोपाध्याय यांचे घर अनेक विद्यांकलांचे माहेरघर होते. विचारवंतांनी गजबजून गेलेले आणि काव्यशास्त्र विनोदाने फुलून गेलेले ते एक लहानसे नंदनवनच होते. त्या नंदनवनात सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला. तो दिवस होता 17 फेब्रुवारी 1879. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात असणारे बंगालमधील हे गाव होते. चट्टोपाध्याय हे जन्म ठिकाण कलकत्ता यांनी एक अपेक्षित अशी कर्मभूमी त्यांनी तिथे निर्माण केली. पण एक आदर्श शिक्षण संस्था स्थापन करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून ते हैदराबादच्या दिशेने आले. मोठमोठाले मनोरथ हा शास्त्रज्ञ रुपेरी स्वप्नांच्या अमरावतीत राहत असे. सरोजिनी नायडू आपल्या वडिलांविषयी म्हणत, माय फादर वॉज अ ग्रेट मॅन, अ ग्रेटर ड्रीमर, हिज लाईफ वॉज अ मॅग्निफिशियंट फेल्युअर. पहा बरं का, तत्वज्ञानांच्या क्षेत्रात तडजोडीची वार्ता कटाक्षाने टाळणारी माणसे आपल्याला उद्ध्वस्त आकांक्षाच्या आयुष्यात सांभाळत काढत असतात. हैदराबाद ही निजामाची राजधानी होती. मोठमोठ्या वास्तू, आखीव रेखीव रस्ते, उद्याने आणि कारंजी यांनी नटलेल्या तेव्हाच्या त्या नितांत सुंदर नगरात सरोजिनी नायडू यांचे बालपण गेले. या नगरात त्या काळी 2 दरबारे भरत. एक होता निजामशाहीचा परंपरे भरत असलेला राजेशाही दरबार, दुसरा होता प्राचार्य अघोरनाथ चट्टोपाध्याय यांच्या निवासस्थानी भरणारा अभ्यासकांचा दरबार. या लहानशा पंडित सभेत सरोजिनी नावाची ही बालपंडिता सतत उपस्थित असे. तिचा अधिकार तसा मोठा होता. तिने 14व्या वर्षी बहुतेक इंग्लिश कवी वाचून काढले होते. तिला लहानपणापासून मोठ्या माणसांचे बोलणे कळत असे, आवडत असे. ती लहानाची मोठी झाली ती मोठ्या मोठ्यांच्या सहवासात. राहत्या घराच्या दिवाणखान्यात भरणाऱ्या
त्या दरबारात डॉक्टर नायडू या नावाचे एक गृहस्थ नियमितपणे येत. सरोजिनीस भेटत या भावभावनांची मुलीचे मन डॉक्टरांच्या आतुरतेने वाचार करू लागले. वयाच्या 15 वर्षी ती प्रेमात पडली. हे सगळे तसे अनपेक्षित होते, पण प्रेम आंधळे असते. या आंधळेपणात एक दिव्यदृष्टी दडलेली असते. परस्परांना ओळखणाऱ्या प्रेमिकांना ती प्राप्त झालेली असते. जग त्याला वेडे म्हणते, पण एक लक्षात घ्या, या चक्रव्यूहातून जाण्यासाठी विचारशून्यता महत्त्वाची असते. सरोजिनी चट्टोपाध्याय यांनी डॉक्टर नायडू यांच्याशी विवाहबद्ध होण्याचा विचार त्या वयात पक्का केला. वडिलांना तो रुचला नाही, समाजाला तो मानवला नाही. अगदी आंतरजातीय आणि आंतरप्रांतीय असे अघटित होते. माता पितांना व्याकुळ करणारा पोरवयातील हा निर्णय कालांतराने मावळेल असे वडिलांना वाटत होते. पावर का काळाच्या ओघात भावनांचा ओसर पडेल आणि प्रेमिकांना विसर पडेल अशी त्यांची समजूत होती. वडिलांचा आशावाद बळावणाऱ्या काही घटना घडत राहिल्या. वयाच्या 12 वर्षी शैक्षणिक दिग्विजय करणारी सरोजिनी एकाएकी आजारी पडली. तिला एक प्रकारची विकलता प्राप्त झाली. तिचे पुढचे शिक्षण खंडित झाले. त्या काळी हैदराबादला राहूनच वाचन, चिंतन, लेखन करणे शक्य होते. पुढची 3 वर्षे त्या या मुलीने स्वयं विद्याविहार केला. तिची लेखनशक्ती जागी झाली. स्थानिक वृत्तपत्रात तिचे लेख येऊ लागले. ईद निमित्त भरणारे का दरबारात तिच्या कवितांचे वाचन घडले. निजामांना मुलीचे कौतुक वाटले. प्रतिवर्षी काही मानकऱ्यांना शाही पुरस्कार देण्यात येत असे. निजामांना वाटले प्राचार्य अघोरनाथ यांच्या मुलीला परदेशी पाठवावे. वडिलांनी या शाही मनोगतास मान्यता दिली. वयाच्या 16 वर्षी सरोजिनी विदेश गमनासाठी उत्सुक झाली. प्राचार्य अघोरनाथांना असे वाटले, काही वर्ष घडणाऱ्या विदेशातील वास्तव्यामुळे प्रेमिकात स्थानिक अंतर्भाव म्हणजे स्वाभाविक पहा अंतर्भाव निर्माण होईल. दोघांच्याही जीवनात काही बदल घडू येतील. प्रयत्नाशिवाय प्रेमाचे परिमार्जन विस्मरणाने घडेल. इंग्लंडला गेल्यावर प्रथम लंडन आणि किंग्स कॉलेजमध्ये काही काळ काढून सरोजिनी केम्ब्रिजच्या गर्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते विदेशातील विद्यार्जन सुमारे 3 वर्ष चालले. प्रकृती समान समाधानकारक नव्हते पहा. गर्टन कॉलेजमध्ये असताना एक प्रकारची त्यांना मज्जाव दुर्लभता जाणू लागली. थकवा येऊ लागला आणि पदवी पदरी पडण्यापूर्वी भारतात परत यावे लागले. वरवर पाहून अगदी विदेशयात्रा विफल ठरली, पण प्रत्यक्षात या 3 वर्षात एक आगळे जीवनदर्शन घडले. मन काठोकाठ भरणारे विचार वाट्याला आले. ज्या इंग्लंडमध्ये त्या राहिल्या त्या एका पूर्वप्रतिमा त्यांच्या मनात होती. ती एक स्वप्नभूमी होती. ते साहित्याचे नंदनवन होते. या नंदनवनात नांदणारे 3 तपस्वी बाईंना ज्ञात होते. त्यापैकी शेली आणि किट्स हे काळातल्या पडद्याआड गेले होते. एडमन गॉस या नावाचे एक साक्षेपी समीक्षक साहित्य समालोचन करीत होते. टीकाशास्त्राला प्रतिष्ठा मिळवून देणारे एक निष्पृह सारस्वत असा त्यांचा लौकिक होता. योगायोगाने काही स्नेहशील व्यक्तींच्या प्रयत्नाने सरोजिनी बाईंच्या वाट्याला हैदराबादप्रमाणे येथे एक दरबार आला. ऑर्थर सायमन्स, एडमंड ग्रॉस, इट्स असे मान्यवर लेखक या दरबारात नित्य हजेरी लावत साहित्य चर्चा करीत. त्यांच्या दृष्टीने साहित्य केवळ शब्दांचे सोने नव्हते, तर ते साक्षात जीवन होते. एडमंड ग्रॉस हे ताजेतवाने प्रसिद्ध असे एक साहित्यकृतीचे एक लेखक होते. सरोजिनी बाईंनी आपल्या काही कविता श्री ग्रॉस यांना दाखवल्या, वाचवल्या, त्यांच्यापुढे म्हणून दाखवल्या. दोघेही त्यांच्या व्यक्तिमत्वाने एक लेखनशैलीने एकमेकांकडे आकृष्ट झाले. पण एडमंड ग्रॉस हे अधिक मूलग्रामी मीमांसक होते. त्यांनी सरोजिनी नायडू यांच्या कविताविषयी आपला अभिप्राय कळवला. दोज पोएम आर स्किलफुल इन फॉर्म, करेक्ट इन ग्रामर अँड ब्लेमलेस इन सेंटिमेंट्स, बट ट्रूली विदाउट इंडिव्हिज्युअलिटी. बाईंच्या लिहिण्याचा घाट विदेशी होता, पदर विलायती होता. हे जीवन त्यांना जगत होत्या. गॉस साहेबांनी त्यांना एक सूचित केले, आपले जीवन हेच आपले गाणे व्हावे. त्यांच्या कवितेचे वळण बदलले. भारतीय लोकजीवनातील नानाविध विषय काव्यरूप धारण करून त्यांच्या लेखणीने अभिव्यक्तीची वाट धरू लागली. आपल्या काव्यलेखनाला दिशा देणाऱ्या एडमंड गॉस या सर्वश्रेष्ठ आणि समीक्षक बाईंना पत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, फ्रॉम दॅट डे आय सीम्ड टू बी द अलर्ट बीइंग. आय हॅव गॉन टू ग्राउंड ऑन ग्रोईंग सिंगिंग टू क्लिअरली थिंकिंग मोर डीपली फिलिंग मोर इंटेन्सेटली. बाईंच्या कवित्वशक्तीचा कायापलट झाला. कवितेने मन पुरते व्यापले, मगच त्या प्रत्यक्ष लेखन करीत. त्यांच्या दृष्टीने काव्यलेखन हा एक अनुभव झाला. काव्य म्हणजे शब्दांची सजावट नव्हे, छंदाची खटपट नव्हे, प्रसिद्धीची वाट नव्हे, तो असतो उमलत्या आणि उत्स्फूर्त अनुभवांचा सुगंध. ऑर्थर सायमन्स यांना एका पत्रात त्यांनी आपल्या संवेदना, आपली हुरूर आणि आपल्या कवितेचं मंद कुजबूज त्यांची लिहिली. आय हॅव सम ब्युटिफुल पोएम्स फ्लोटिंग इन द एअर अँड इफ द गॉड आर काइंड आय शॅल कॉस्ट माय सोल
like net and capture them this year. हे भरले पण भरल्या मनाने टिपण्यासाठी बाई उत्सुक होत्या. बाईंची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती, पण त्यांची प्रतिभा त्यांची संगत सोडत नव्हती. बाई तशा हसत खेळत विनोदी करत, परंतु अंतर्यामी मात्र त्या खंबीर होत्या. प्राध्यापक श्रीनिवास अयंगार यांची त्यांच्याविषयी काही लिहिण्याचे आणि बोलण्याचे योग आले तेव्हा ते म्हणले आणि मागितला आशीर्वाद त्यांनी. त्यावर त्या म्हणाल्या, माझे दर्शनी जीवन तुम्ही रेखाटू शकाल, पण अंतर्गत अक्षरबद्ध करणे शक्य आहे का? नामदार गोखले इंग्लंडमध्ये असताना बाईंना एकदा म्हणाले, हसऱ्या मुली, तुझ्या हसण्याआड दडलेले दुःख कधी कधी दिसते आणि वाटते की मृत्यूच्या छाया तुला जाणवत असाव्यात. बाई लागोलाग म्हणाल्या, त्या मृत्यूच्या छाया नव्हेत, त्या जीवनातला ज्वाला आहेत. सुख आणि दुःख हे जीवन समितीचे दोन काट आहेत. गोखले साहेब, सुखाने जीवनात असावे आणि दुःखाने मात्र नसावे हे बाईंना मान्य नव्हते. जीवनात वद्य पक्ष त्या जाणवत होत्या, जीवनाचा शुक्ल पक्ष त्या मानत होत्या. 3 वर्षानंतर सरोजिनी परत मायदेशी आल्या. त्यांच्या जीवनाच्या भूगर्भात प्रेमाची धारा अदृश्यपणे वाहत होती. दुराव्यामुळे आईवडिलांना ती दिसली नाही, पण प्रपंचाच्या तीर्थक्षेत्रात अवतीर्ण होण्यासाठी ती अधीर होती. एक दिवस उजाडला, सरोजिनीने जात पंथ वय आणि लोकप्रवाद या सर्वसामान्यांच्या वाटणाऱ्या सीमा तिने मागे टाकल्या आणि ब्रह्मसमाज पद्धतीने स्वीकार करून आशीर्वादांच्या भोवल्यावर आणि सदिच्छांच्या मंडपात त्यांनी डॉक्टर नायडू यांच्याशी जन्माने नाते जोडले. हा विवाह आंतरजातीय, आंतरप्रांतीय आणि आंतरमानवीय नव्हे तर मनाने जोडलेल्या दोन मनांचं ते मिलन होतं. त्या काळी ते एक सामाजिक नवल होतं. काळ पहा कोणता होता, आठवा नीट, आत्तासारखा नव्हता. लव्ह मॅरेज आत्ताच ठीक आहे, त्या काळात शक्य नव्हते, पण ते केले कारण त्या दृढ निश्चय होत्या. लवकरच बाईंना मातृत्वाचा मुकुट धारण केला. लेण्यांच्या लाजवीतील अशी गुण व लावण्य संपन्न मुले त्यांना लाभली. जयसूर्य, पद्मजा, रंधीर आणि लीलामणी ही त्यांच्या बाळांची त्यांनी नावे काव्यमालेतच गुंफली. पहा बरं का, पद्यपंक्तीच्या वाट्याला बसवले. जयसूर्याला गोल्डन सन ऑफ द फॅक्टरी म्हणून गौरवले. पद्मजास त्यांनी सांगितलं की तू काय करतेस, रणधीर लॉर्ड ऑफ बॅटल, लीलामास ज्वेल ऑफ डिलाईट म्हणून हाक मारली. बाई कविता जगल्या, जीवनात त्या जगल्या. पा जे त्या लिहित होत्या त्या जगत होत्या आणि त्या जगत होत्या तेच त्या लिहित होत्या. जीवनाच्या प्रत्येक अंगावर त्यांच्या कवितेची कोळी मने आणि अतिशय किरणे पडत होती. सोनसळी किरणांनी संसाराचे सोने झाले. पती आणि मुलांच्या प्रेम करणाऱ्या सरोजिनी नायडू आपल्या आईवडिलांविषयीच्या आदरभावाने नतमस्तक होत. आपल्या मातापित्याविषयी सार्थाभिमान बाळगणारी भावंडे त्यांनी लाभली होती. त्यांचे धाकटे बंधू हरिश्चंद्रनाथ चट्टोपाध्याय हे कवी आणि नाटककार होते. त्यांनी आपल्या आत्मचरितात आईवडिलांविषयी लिहिले आहे. मानवकुलातील जन्माला आलेले देवलेखाचे 2 दीप होते. त्यांच्या प्रकाशात दीपावली साजरी करणारी सरोजिनी अजन्म काव्यज्योती उजळीत राहिली. सरोजिनी नायडू जगापुढे आल्यात एक इंग्लिश कवयित्री म्हणून, पण काव्य हा त्यांच्या जीवनाचा एक पैलू ठरला. अत्यंत स्मृतिस्प्रद जीवन जगणारी सरोजिनी ही भारतीयांची स्मृतिदेवता झाली. तिच्या काव्याने बाबर का तिच्या कवनाने जगाला जाग आणली. म्हणजे शब्दामध्ये किती ताकद आहे. शब्द माझे माहेर आणि शब्द तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, शब्द हेच माझे माहेर. आणि म्हणून शब्दांच्या प्रती त्यांनी आदर निर्माण केला. शब्द माणसाला जागवतो, शब्द माणसाला पेटवतो आणि शब्दच माणसाला घडवतो. म्हणून प्रेरणा शब्दामध्ये असली पाहिजे. भारतीय लोकजीवन आणि संस्कृती यांचे दर्शन घडले. बाई पत्रिकेत त्यांचं भाग्य काय होता माहीत नव्हता, पण स्वतःचं भाग्य स्वतः घडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. त्यांना गांधीजी भेटणार होते, नामदार गोखले दिसणार होते, ॲनी बेजंट बाईंशी त्यांचे जवळचे संबंध येणार होते, नेहरूंचे असंभ बंधुप्रेम त्यांच्या वाट्याला येणार होते, बॅरिस्टर जिनांनी त्यांची तत्वचर्चा होणार होती, गुरुदेव टागोरांचे कौतुक आणि महावीर अरविंद यांचे आशीर्वाद त्यांना कृतार्थ करणार होते, लोकमान्यांची सावली त्यांच्यावर पडणार होती, रामस्वामी आयर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभणार होते, समाज जीवनाच्या रंगमंचावर तळपणारे अनेक जीव त्यांच्या भोवती रुंजी घालणार होते. या संकल्पातून आणि संवादातून काही नवे प्रगट होणार होते. बाईंच्या जीवनसंगतीचे नवे पर्व सुरू होणार होते. हे घडणार होतं. एक बाई एवढे कर्तृत्वान असू शकते तर कर्तृत्वान पुरुष सुद्धा तिच्याजवळ आणि आसपास अगदी विचारांच्या अंती येऊ शकतात या तीळ मात्र शंका मला तरी वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, बालपणी समर्थ रामदासांप्रमाणे विश्वाची चिंता करणारी सरोजिनी आपल्या मनातील विचारित झाली. जग बदलण्यासाठी सुधारण्यासाठी तू काय करतेस असा प्रश्न तिने आपल्या मनाला विचारला. आणि मग तिच्या लक्षात आलं की तू स्वतःसाठी नाही तर जगासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी तू लढली पाहिजेस. माणूस काय खातो काय पितो यांनी थोडाच मोठा होतो, अरे तो कशासाठी मरतो यांनी त्याचं ध्येय आणि जीवन ठरत असतं ते बाईंनी त्या काळात ठरवलं. आणि मग आपल्या काव्यप्रवाहाला एक बहर आला. कर्मवीर अण्णांनी टफावर हात मारून आपल्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी रयत शिक्षण संस्था उभी केली. तशा प्रकारे बाईंनी आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या विचाराने त्यांनी जीवनाची दिशा ठरवली. लोक जीवनात सन्मुख झाल्या होत्या.
भागवताची रचना करणाऱ्या एकनाथांनी आपल्या काव्याची व्याघमुराळी भूते भराडे आणि पोत्राचं जे जीवन जगणारे त्यांनी भारुडाच्या रूपाने समाजाला जागरण केले. सरोजिनीबाईंनी भारतीय लोकसंस्कृतीची जी काही झडप होती ती आपल्या काव्यांनी सगळ्या जगाला स्पर्श केला. त्यांनी भगवान बुद्ध महात्मा गांधी यांना आपले पिताजी आणि आपले गुरु गोखले यांच्याविषयी काव्य वाचन केले. काव्याचे विषय लिहिले यात नवल नाही, पण मासेमार, कोळी, भोई, पानके, नर्तक, गायक, कलाल, गारुडी यांनी आपल्या काव्यविश्वासही त्यांनी स्थान दिले. व्यापारी आणि नावाडी, उमराव आणि राजे आणि राणे आणि फेरीवाले, दूधवाले आणि फुगेवाल्याविषयी सुद्धा त्यांनी काव्य केले. त्यांची जाण समाजाची होती म्हणून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपलं काव्य गेलं पाहिजे ही बाईंची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण आपल्या काव्याच्या रूपाने केली. पहावर का एखादा छंद माणसाला कुठल्या कुठे घेऊन जातो याचं उत्तम उदाहरण असेल तर सरोजिनी नायडूंचं काव्य आहे. आणि मग त्यांनी काव्यसंग्रह आपल्या हयातीत आणि काव्यप्रसंग त्यांच्या पश्चात प्रसिद्ध झाला. या काव्यविस्तारावर त्यांनी लोकमान्यतेचे लोकप्रियतेचे भर टाकणारा ठरला तत्वचिंतन आणि गूढगंजन याविषयी मोहर त्यांच्या कवितेत येऊन गेला. आपल्या एका कवितेमुळे काळाची तुलना त्यांनी पक्षाशी केली आणि अनेक नवनवीन विषय त्यांनी जगापुढे आपल्या कवितेच्या माध्यमातून आणली. ही घटना घडत असताना समाज उभा राहत असताना सरोजिनी नायडूंच्या काव्यलेखनाचा कालखंड 1898 ते 1917 हा मानला जातो. 1917 नंतर हा त्यांचा भर संपला, हा मोहर गळाला आणि त्या जागी त्यांच्या जीवनवृक्षाला कार्यकर्तृत्वाची फळे आली. म्हणजे पहा, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो आणि मग कर्तृत्व फुलत गेलं. 1914 त्यांना महात्माजी भेटले, ती भेट इंग्लंडमध्ये झाली. आनंद कुमारस्वामी बॅरिस्टर जिना यांच्या समवेत त्यांनी गांधीजींची भेट घेतली. 8 ऑगस्ट 1914 या दिवशी गांधी गौरव सभेत त्या बोलल्या. त्यांनी गांधीजींचा संवाद साधू लागल्या. त्यांनी गांधीजींच्या रूपाने एक युगपुरुष भेटला. त्या भेटीनंतर पुढचे 3 वर्ष तपेबाई गांधी आणि काँग्रेस यांच्या समर्थक झाल्या. शब्द हे त्यांच्या जीवाचे जीवन होते आणि म्हणून अवघी शब्दशक्ती राष्ट्रकारणासाठी त्यांनी पणाला लावली. त्यांनी जग बदलायचे होते, देश स्वतंत्र करायचा होता. त्यांच्या सगळी धडपड त्या दिशेने चालत राहिली. अशा झपडलेल्या स्थितीत त्यांनी बेजटबाईंनी होमरूल लीगची प्रचारासाठी देशभर फिरल्या. गांधीजींच्या असहकार चळवळीत त्या हिरिरीने सहभागी झाल्या. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी शेकडो सभा घेतल्या. स्त्रियांचे हक्क त्यांनी मिळाले पाहिजेत हा विचार त्यांनी 8 तासाने मांडला. 1906 कलकत्ता येथे भरलेल्या सामाजिक परिषदेत स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष हक्कासाठी समानता या तत्वावर त्यांनी पुरस्कार प्रदान केला. प्रभावी भाषणातून बाईंनी केले सरस्वती एक लक्षात ठेवा त्यांच्या जीवेवर होती. परंतु त्यांनी कधीही लक्ष्मीची पूजा केली नाही, वैभवानिशी त्या प्रगट झाली नाही. त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं या देशासाठी आणि देशातील सुजाण नागरिकांसाठी. बाईंना गुरुस्थानी असणारे गांधी अगोदर त्यांच्या जीवनात आलेले नामदार गोखले यांच्या वक्तृत्वाविषयी म्हणाले होते, युअर स्पीच इज अ परफेक्ट पीस ऑफ आर्ट, यू बिगिन विथ अ रिपेल अँड एंड ऑफ एंटायर. 1908 भरलेल्या विधवा विवाह परिषदेत त्यांनी स्त्री चळवळीचे रणशिंग फुंकले. बाई प्रबोधनकार झाल्या. गांधीजींच्या भेटीमुळे त्यांच्या प्रबोधन प्रक्रियेला निर्णायक क्षमता आली. त्यांना तत्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त झाले. टिळकांच्या निधनानंतर बाई पुरत्या गांधीवादी झाल्या. आपले राहणीमान आणि पेहराव यात बदल केला. खादीधारी झाल्या. त्यांनी हैदराबाद सोडल्या त्या मुंबईला येऊन राहिल्या. मुंबई महापालिकेत निवडून आल्या. 1921 त्या प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. 1925 कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष म्हणून सन्मानित झाल्या. बाईंच्या हालचालींना विलक्षण वेग आला. एक कवयित्री कार्यकर्ता झाली, एक कार्यकर्ती स्त्रीशक्ती झाली. स्त्रीशक्ती राष्ट्रभक्तीत परिणित झाली, राष्ट्रभक्तीचे आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले. 1923 त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून तेथील भारतीयांचे अर्थ जाणून घेतले. 1929 मोम्बासा येथे भरलेल्या ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या त्या अध्यक्ष झाल्या. त्यापूर्वी 1 वर्ष त्या अमेरिकेचा दौरा केला. अमेरिकन बांधवांच्या मनातील भारतीय स्वातंत्र्याचा विचार रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदांना महात्माजींबरोबर त्यांनी हजर राहिल्या. गांधीजींच्या सत्याग्रहात अग्रभागी राहिल्या. 1930 मिठाच्या सत्याग्रहात एक तुकडी त्यांनी आधिपत्य केले. 1942 देशव्यापी आंदोलनात त्या स्फूर्तीच्या सागर झाल्या. मातृभूमीला उद्देशून त्यांनी लिहिलेल्या कविता कारागृहात आणि सभास्थानी चालत्या अगदी वाचल्या आणि बोलल्या जाऊ लागल्या. या क्रांती पर्वात त्यांच्या वाट्याला कारावास आला. महात्माजींबरोबर आगा खान पॅलेसमध्ये त्या स्थानबद्ध करण्यात आले. या दुर्दैवी कालखंडात महादेवबाई देसाई आणि कस्तुरबाईंचे देहावसन घडले. गांधी स्थितप्रज्ञ होते पण मनातून ते खिन्न झाले होते. त्याच्या मनावरचे मळब दूर केले ते सरोजिनी नायडू यांनी. 1947 दिल्लीत आशियाई राष्ट्रांची परिषद झाली. तिचे अध्यक्षस्थान बाईंनी भूषवले. 15 ऑगस्टच्या मध्यरात्री त्या प्राचीन देश दुभंगलेल्या अवस्थेत त्यांनी स्वतंत्र झाला. हिंदू मुसलमानात सलोखा राहावा म्हणून प्राचीन भारताला आत्मविभाजनाचे तत्व स्वीकारावे लागले. 2 राज्य अस्तित्वात आली. जवाहरलाल हे भारताच्या राज्याचे संघराज्याचे नेते झाले. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरू आणि सरोजिनी नायडू यांचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल स्वीकारण्याची विनंती केली.
अगदी अनिच्छेने बाईंनी अनुमती दिली. हैदराबादमधल्या निजामाच्या दरबारात काव्यवाचन करणारी प्राचार्य अघोरनाथ चट्टोपाध्याय यांची मुलगी सरोजिनी स्वतंत्र भारतात भरणाऱ्या एका विलक्षण दरबारात स्वामिनीची भूमिकेत प्रगट झाली. जीवन एक नाट्य आहे, जगी सुंदर रंगभूमी आहे असे म्हणणारा शेक्सपियर आठवत आठवत त्यांनी अधिकारपदाची शपथ घेतली. पुढे त्यांची सुकन्या पद्मजा ही एक राज्याची गव्हर्नर झाली. पदापेक्षा मोठी असणारी माणसे त्या त्या पदांना मोठेपण प्राप्त करून देतात. सरोजिनी नायडू सारख्या जागतिक कीर्तीच्या कवयित्रीला आणि वाग्विद्येत देवतेला राज्यपालाचे आकर्षण किती वाटणार. त्यांना जीवनाचे आकर्षण होते, पण तेही अंतगस होण्याची वेळ आली. ज्या हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी बाई रात्रंदिवस तळमळल्या ते विदीर्ण झाल्या त्यांच्या त्यांना पाहावे लागले. महात्मा गांधी या त्यांच्या नावाच्या आधुनिक ख्रिस्ताला त्या सत्य अहिंसेच्या आणि प्रेमाच्या संदेशाचे मोल बनून मरण पत्करावं लागले. स्वातंत्र्य आले पण गांधी गेले, बाई मनातून खचल्या. राज्यपालपदी असताना त्यांनी ख्रिस्ताचा क्रॉस दिसू लागला. भरल्या मैफिलीत त्यांना सॉक्रेटीचा प्याला आठवू लागला. वैकुंठातील वार्तेची प्रतीक्षा करीत त्या अल्पकाळ थांबल्या आणि 2 मार्च 1949 या दिवशी निजधामास गेल्या. महाराष्ट्रातले त्यावेळेस राज्याचे नेते तेव्हाचे मुख्यमंत्री नामदार खेर बाईंच्या आत्म्यास आव्हान करून म्हणाले, तुम्ही गेलात सरोजिनी देवी, आम्ही काय काय गमावून बसलो. डिव्होटेड वाईफ, लव्हिंग मदर, पोएट, ओरेटर, ambassador, governor, guide, philosopher and friend, what have we not lost in the death, Sarojini Devi.